तुम्ही मगाशी म्हणालात की अडचण होती या मतदारसंघात वाद झाले 20 दिवसात तुम्हाला कशी यावं गरज लागली नाही इतका मतदारसंघ बांधलेला आहे, पण तुम्ही मतदारसंघात आला नाहीत म्हणून जळगावमध्ये गोंधळ झाला. तुम्ही असता तर परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळली असती, गोंधळ टाळता आला असता, पक्षाचं नाव कुठेतरी मलिन होण्यापासून वाचवता आलं असतं. नाही, मला असं वाटतं की ज्या घटना घडलेल्या आहेत त्या ठरवून घडलेल्या आहेत, त्या अनपेक्षित घडलेल्या घटना. मी असतो काय नसतो काय, कदाचित जे घटना घडायची ती घडली असती, जर ठरवून केलेलं असेल तर ते वेगळं असतं, पण अनपेक्षित एखादा जो उद्वेग असतो. अंडरग्राऊंड तुम्हाला माहिती नाही, इतके वर्ष नेते मुख्य नेतृत्व तुम्ही केलेलं आहे, या गोष्टी घडणार आहेत या काही तुम्हाला माहिती होती? नाराजी तुमच्यापासून लपलेली नव्हती, पण तरी सुद्धा तुम्ही इथे आला नाही. नाराजी वगैरेचा प्रश्न येत नाही, हे स्वाभाविक आहे की 89ची उमेदवारी नाकारल्यानंतर ते नाराज होणं स्वाभाविक आहे. त्यानंतर 11th वर्ला स्मिताताईंना या ठिकाणी उमेदवारी दिली, जाहीर झालं, एबी फॉर्म त्या ठिकाणी दिल्यानंतर स्मिताताईंची उमेदवारी अचानक रद्द होऊन तिसऱ्याला उमेदवारी, त्यामुळे थोडा गोंधळ झाला. पक्षाच्या माध्यमातून एक उमेदवार फायनल झाल्यानंतर दुसरा उमेदवार तिसरा उमेदवार देण्याचा प्रथमच मी पाहिलेला आहे. परंतु याचा परिणाम हा निश्चित पक्षावर झाला, परंतु मतदानावर होईल असं मला वाटतं. राज ठाकरे सभा घेत आहेत, भरपूर सभा घेत आहेत, इंजिन धावेल उत्तर महाराष्ट्रामध्ये. इंजिनाचा एकही उमेदवार असले तर धावण्याचा प्रश्न नाही, उमेदवार महाराष्ट्रात नाही पण तरी इंजिन रुळावरती असं त्यांचा धाव. इंजिन रुळावर उभा आहे, यार्डमध्ये चालत नाही आहे, बोलत नाही आहे, डुलत नाही आहे, ते यार्डमध्ये उभं राहून आपल्या शेट्या फोन कसं आहे. भागातल्या समन्वयाविषयी काय सांगायचं? हे भारतीय जनता पार्टीचा समन्वय उत्कृष्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी दोन्ही जागा जळगाव जिल्ह्यातून निवडून येतील. आणि रक्षाताई तर लाखोच्या मताधिक्यानं, म्हणजे माझा अपेक्षा आहे, माझा आमच्या मतदारांचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे भाऊ, की मागच्या वेळेस आम्हाला 3.25 लाखाचा लीड मिळाला होता, या अपेक्षा अधिक लीड मिळावा. निवडणूक संपलेली आहे, मतदान संपलेलं आहे तुमच्या भागातलं, आता याच्यापुढे तुमचं काय असणार आहे? तुम्ही रिलॅक्स होणार, भीतीकडे लक्ष देणार आहात की राज्यातल्या इतर भागांमध्ये प्रचाराच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहे? नाही, आधी तुम्ही तर मला सांगितलं, परवाच दिवशी मी बॉम्बे हॉस्पिटलला परत ॲडमिट होतो आहे, त्यामुळे तब्येत जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत प्रचारात मी सहभागी होणार नाही. एकनाथ खडसे आपण बघितलं, त्यांनी मतदान